press the bell icon on the YouTube app and never miss another update. शुभ दिन बच्चों, पीछे क्लास में मैंने आपको हुदहुद पक्षी के बारे में बताई थी, है ना? क्या हुआ था? हुदहुद के मुखिया ने सुलेमान राजा से सोने का कलगी मांगा था। अब वहाँ पर उनसे बना हुआ कलगी हुआ है, इसके बारे में हम आज जानेंगे। अच्छा, शुरू करेंगे। ओके, नाउ यू ओपन पेज नंबर 108। हुदहुद एक बहुत ही सुंदर पक्षी है। इसके शरीर का सबसे सुंदर भाग इसके सिर की कलगी होती है। वैसे तो यहाँ इसे समेटे रहता है, पर जैसे ही किसी तरह की आवाज़ होती है, यहाँ चौकन्ना होकर परों को फैला लेता है। सब यहाँ कलगी देखने में हूबहू किसी सुंदर पंखी जैसी लगने लगती हैं। इसी कलगी के बारे में तुमने अभी एक सुंदर कहानी भी पढ़ी है। हुदहुद का सारा शरीर रंग बिरंग और चटकीला होता है। पंख काले काले होते हैं, जिन पर मोटी सफ़ेद धारियां बनी होती हैं। गर्दन का अगला हिस्सा बादामी रंग का होता है। चोटी भी बादामी रंग की होती है, मगर उसके सिरे काले और सफ़ेद होते हैं। दुम का भीतरी हिस्सा सफ़ेद और बाहरी हिस्सा काले रंग का होता है। चोंच पतली लंबी तथा तीखी होती है। इस चोंच से यहाँ आसानी से ज़मीन के भीतर छिपे हुए कीड़े मकोड़ों को ढूंढ निकालता है। इसकी चोंच नाखून काटने वाली नहरानी से बहुत मिलती है, और शायद इसलिए कहीं कहीं इसे हाजी मन चिड़िया के नाम से भी पुकारते हैं। हुदहुद हमारे देश के सभी बागों में पाए जाते हैं। तुमने इसे अपने घर के आसपास अपनी तीखी चोंच से जमीन खोदते हुए अवश्य देखा होगा। बोलते समय यहाँ तीन बार हुप 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 सा कुछ कहता है, इसीलिए इसे अंग्रेजी में हुप हू कहा जाता है। हिंदी में इसे हुदहुद कहते हैं। धूप में कीड़ा ढूंढने के कारण हमारे देश में कहीं कहीं इसे पदुबया भी कहते हैं, और सुंदर कलगी की वजह से कुछ देशों में लोग इसे शाह सुलेमान कहकर पुकारते हैं। मादा हुदहुद 3 से 10 तक अंडे देती है। जब तक बच्चे अंडे से बाहर नहीं निकल जाते, वहाँ अंडों पर बैठी रहती हैं, हटती नहीं। नर वहीं भोजन लाकर उसे खिला जाता है, पर दोनों में से कोई भी घोंसले की सफाई नहीं करता। संसार के विख्यात पक्षियों में से एक है यहाँ हुदहुद। यहाँ अपनी सुंदरता के लिए तो मशहूर है, पर इसे पालतू नहीं बनाया जा सकता, और ना ही इसकी बोली में मिठास है। देखो, हुदहुद एक सुंदर पक्षी है। हुदहुद एक बहुत ही सुंदर पक्षी है। इसके शरीर का सबसे सुंदर भाग इसके सिर की कलगी होती है। कलगी तो आप जानते हो, पक्षी के सिर पर बना हुआ बालों की एक गुच्छा है। आपको तो दिखाई दे रहा है पुस्तक में। वैसे तो यहाँ इसे समेटा रहता है, पर जैसे ही किसी तरह की आवाज़ होती है, यहाँ चौकन्ना होकर परों को फैला लेता है। कि समेटे रहना यानी इकट्ठा करना, यानी इकट्ठा करके बैठे रहते हैं। समेटे रहना यानी इकट्ठा करना। किसी की आवाज़ होती है तो किसी आवाज़ में तो यहाँ क्या करते हैं, चौकन्ना होकर परों को फैला लेता है। चौकन्ना यानी
ಜಾಗರಕಂದ್ರೆ ಏನಾಗ್ಬಿಡ್ತದು, ಒಂದೇ ಸಲಿಗೆನೆ ಜಾಗರೂಕತೆ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಜಾಗರೂಕ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ, ಚೌಕನೇನಿ ಜಾಗರೂಕ ಅಟೆನ್ಷನ್ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಅದು ಏನಾದ್ರು ಸೌಂಡ್ ಕೇಳಿಸ್ದಂಗೆನೆ ಅಟೆನ್ಷನ್ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಫೈಲ ಪರಂಪೋ ಫೈಲ ಲೇತಾ ಹೈ ತಬ್ ಯಹಾ ಕಲ್ಗಿ ದೇಖ್ನೆ ಮೇ ಹೂ ಬಾ ಹೂ ಕಿಸಿ ಸುಂದರ್ ಪಂಕಿ ಜೈಸೆ ಲಗ್ನಿ ಲಗ್ತಿ ಹೇ ಉಸ್ ಸಮಯ ಉಸ್ಕಿ ಕಲ್ಗಿ ಕೇಸೆ ಲಗ್ತಿ ಹೇ ಸುಂದರ್ ಬಹುತ್ ಬಹುತಿ ಸುಂದರ್ ಲಗ್ತಿ ಹೇ ಇಸಿ ಕಲ್ಗಿ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ತುಮ್ನೆ ಅಭಿ ಏಕ್ ಸುಂದರ್ ಕಹಾನಿ ಬಿ ಪಡಿ ಹೇ ಇಸಿ ಇಸ್ಕಿ ಕಲ್ಗಿ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಬಿ ಆಪ್ ಕಹಾನಿ ಬಿ ಪಡೆ ರಹತೆ ಹೋ ದೇಖೆಂಗೆ ಹುದುದ್ ಕಾ ಸಾರಾ ಶರೀರ್ ರಂಗ್ ಬಿರಂಗ್ ಔರ್ ಚಟ್ಕೀಲಾ ಹೋತಾ ಹೇ ಹೇನಾ ರಂಗ್ ಬಿರಂಗ್ ಔರ್ ಚಟ್ಕೀಲಾ ಹೋತಾ ಹೇ ಪಂಕ್ ಕಾಲೆ ಕಾಲೆ ಹೋತೆ ಉಸ್ಕೆ ಪಂಕ್ ಪಂಕ್ ಯಾನಿ ವಿಂಗ್ಸ್ ಪಂಕ್ ವಿಂಗ್ ಅಂದರೆ ಅದರ ಒಂದು ರೆಕ್ಕೆ ಅದ್ರ ಒಂದು ರೆಕ್ಕೆ ಹೇಗಿರ್ತಾವಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಕಾಲೆ ಕಾಲೆ ಹೊತ್ತೆ ಪಂಕ ಕಾಲೆ ಕಾಲೆ ಹೊತ್ತೆ ಉಸ್ಕಿ ಪಂಕ ಕಾಲೆ ಹೊತ್ತೆ ಹೇ ಜಿನ್ ಪರ್ ಮೋಟಿ ಸಫೇದ್ ದಾರಿಯಾ ಬನಿ ಹೊತ್ತಿ ಹೇ ಮೋಟಿ ಸಫೇದ್ ದಾರಿಯಾ ದಾರಿಯಾನಿ ಅದರ ಮೇಲೆ ಆ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ರೆಕ್ಕೆ ಇರುತ್ತಲ್ವ ಅದ್ರ ಮೇಲೆ ವೈಟ್ ಪಟ್ಟಿಗಳು ಬಂದಿರುತ್ತೆ ದಾರಿಯಾ ಯಾನಿ ಪಟ್ಟಿ ಅಂದರೆ ಲೈನ್ಸ್ ಬಂದಿರುತ್ತೆ ಅಂತ ವೈಟ್ ಪಟ್ಟಿಗಳಿರ್ತವೆ ಅಂತ ಪಟ್ಟಿ ಯಾನಿ ಲೈನ್ಸ್ ವೈಟ್ ಲೈನ್ಸ್ ಬಂದಿರುತ್ತೆ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಪಟ್ಟಿಯ ಲೈನ್ಸ್ ಪಟ್ಟಿಗಳು ಅವು ಯಾವ ಕಲರಲ್ಲಿ ಇರ್ತವೆ ಬಿಳಿ ಕಲರಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಲೈನ್ಸ್ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ರೆಕ್ಕೆ ಇರುತ್ತೆ ಅದಕ್ಕೆ ವೈಟ್ ಪಟ್ಟಿಗಳು ಬಂದಿರುತ್ತೆ ಆಪ್ಕೊ ಬಿ ಯಹಾ ದಿಖಾಯಿ ದೇ ರಹಾ ಹೈ ಗರ್ದನ್ ಕಾ ಅಗ್ಲಾ ಹಿಸ್ಸಾ ಬಾದಮಿ ರಂಗ ಕಾ ಹೊತ್ತಾ ಹೈ ಗರ್ದನ್ ಕಾ ಅಗ್ಲಾ ಹಿಸ್ಸಾ ಗರ್ದನ್ ಕಾ ಅಗ್ಲಾ ಹಿಸ್ಸಾ ಗರ್ದನಿಂದ ಮುಂದಲ ಭಾಗ ಏನಾಗಿರುತ್ತೆ ಬಾದಾಮಿ ರಂಗ ಕಾ ಹೊತ್ತಾ ಹೈ ಬಾದಾಮಿ ಕಲರಲ್ಲಿ ಇದೆ ಅದರ ಒಂದು ಕುತ್ತಿಗೆಯಿಂದ ಮುಂದಲ ಭಾಗ ಏನಂದ್ರೆ ಬಾದಾಮಿ ಕಲರಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ ಚೋಟಿ ಬಿ ಬಾದಾಮಿ ರಂಗಕ್ಕೆ ಹೊತ್ತಿಗೆ ಚೋಟಿ ಅಂದರೆ ಅದರ ತಲೆ ಮೇಲೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕ್ರೋನ್ ಕ್ರೋನ್ ಅಲ್ವಾ ಅದು ಹೆಂಗಿರುತ್ತೆ ಅದು ಕೂಡ ಬಾದಾಮಿ ಕಲರಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ ದೇಖು ಮಗರ್ ಉಸ್ಕೆ ಸಿರೆ ಕಾಲೆ ಅವ್ರ ಸಫೇದ್ ಹೋತೆ ಹೇ ಅದರ ಒಂದು ತುದಿಯ ಭಾಗ ಅಪ್ಕೋ ಬಿ ದಿಕ್ಕಾ ಇದ್ದೇನೆ ಅದರ ಒಂದು ತುದಿಯ ಭಾಗ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಮತ್ತೆ ವೈಟ್ ಪಟ್ಟಿ ಮತ್ತೆ ಬಂದಿರುತ್ತೆ ಅದಕ್ಕೆ ಓಕೆನಾ ದುಮ್ಕಾ ಬೀತರಿ ಹಿಸ್ಸಾ ಸಫೇದ್ ಅವ್ರ ಬಹರಿ ಹಿಸ್ಸಾ ಕಾಲೆ ರಂಗ ಹೋತಾಯ್ ದುಮ್ ಅಂದರೆ ಆ ಪಕ್ಷಿಯ ತುದಿ ಪಕ್ಷಿಯ ಹಿಂದ್ಗಡೆ ತುದಿ ಭಾಗ ಇರುತ್ತಲ್ವ ಅದು ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಮತ್ತು ವೈಟ್ ಮಿಡಲಲ್ಲಿ ವೈಟ್ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಮತ್ತು ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಕಲರಲ್ಲಿ ನಾವು ಇದನ್ನು ನೋಡ್ಬೋದು ಚೋಂಚ ಪತ್ಲಿ ಲಂಬಿ ತಥಾ ತೀಕಿ ಹೋತಿ ಹೇ ಕೆ ಚೋಂಚ ಚೋಂಚನಿ ಕೊಕ್ಕು ಅದರ ಒಂದು ಕೊಕ್ಕು ಮೂತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ಅದ್ರ ಕಾಣ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮೂತಿ ಅಂದರೆ ಆ ಮುಖದ ಬಾಯಿ ಹತ್ರ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಉದ್ದನವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚೂಪಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕೊಕ್ಕು ವಹ ಕೇಸಿ ರಾತಿ ಹೇ ಪತ್ಲಿ ಪತ್ಲಿ ಅಂದರೆ ತೆಳ್ಳಗೆ ಲಂಬ ಪತ್ಲಿ ಅವ್ರ ಲಂಬಿ ಹೋತಿ ಹೇ ತೀಕಿ ಹೋತಿ ಹೇ ಇಸ್ ಚೊಂಚೆ ಯಹಾ ಆಸಾನೆ ಸೆ ಜಮೀನ್ ಕೆ ಭೀತರಿ ಚಿಪೆ ಹುಯೇ ಕೀಡೆ ಮಕೊಡೆ ಕೋ ಡೂನ್ ನಿಕಾಲ್ತಾ ಹೇ ಜಿಸ್ಕಿ ಚೋಂಚ್ ಕಿ ಸಹಾಯತಾ ಸೆ ಹುದುದ್ನೆ ಕ್ಯಾ ಕರ್ತಾ ಹೇ ಉಸ್ಕಿ ಚೋಂಚ್ ಕಿ ಸಹಾಯತಾ ಸೆ ಜಮೀನ್ ಕೆ ಭೀತರ್ ಚಿಪ್ಪಾ ಹುವ ಕೀಡೆ ಮಕೊಡೋಂಕೋ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಉದುಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೀಟಗಳನ್ನು ಏನು ಮಾಡುತ್ತದೋ ಎಕ್ಕಿ ಎಕ್ಕಿ ಹುಡುಕೊಂಡು ಹುಡ್ಕೊಂಡು ತಿನ್ನುತ್ತೆ ಓಕೆ ಚಿಪ್ಪೆ ಹೋಯ ಕೀಡೆ ಮಕ್ಕಳೊಂಕು ಡೋಂಟ್ ಕರ್ ನಿಕಾಲ್ತಾಯಿ ತೆಗೆದುಬಿಟ್ಟು ತಿನ್ನುತ್ತೆ ಇಸ್ಕಿ ಚೋಂಚ್ ನಾಕೊನ್ ಕಾಟ್ನೆ ವಾಲಿ ಏನಾ ನಾಕೊನ್ ಕಾಟ್ನೆ ವಾಲಿ ಇಸ್ಲಿಯೇ ನಹರಾನಿ ಸೆ ಬಹುತ್ ಮಿಲ್ತಿ ಹೇ ಅವ್ರು ಶಾಯದ್ ಇಸ್ಲಿಯೇ ಕಹಿ ಕಹಿ ಸೆ
आजीमन चिड़िया के नाम से भी पुकारते हैं, यानी कीड़े मकड़ों को हमला करता है ना, इसलिए इसे आजीमन भी बोलते हैं, यानी हमला करना, आजीमन यानी हमला करना। हजामिन यानी हमला करना, यानी कीड़े मकड़ों पर क्या करता है, हमला करता है ना, इसलिए इसे हाजीमन नाम, हाजीमन चिड़िया के नाम से भी पुकारते हैं। नहरानी यानी नाखून काटने का एक छोटा उपकरण, नहरानी यानी नहरनी, नाखून काटने वाली एक छोटा उपकरण। नाखून तो आप जानते हो ना, नाखून काटने वाली, नाखून काटने वाली एक छोटा उपकरण, छोटा उपकरण ಅಂದರೆ ನೇಲ್ಸ್ಗಳನ್ನು ಕಟ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಚಿಕ್ಕದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಉಪಕರಣ. ಇಸ್ಲಿ ನಹರಾನಿ ಭೀ ಬೋಲ್ತಿ ಹೇ ಕಹಿ ಕಹಿ ಇಸೆ ಆಜಾಮಿನ್ ಚಿಡಿಯಾ ಕೆ ನಾಮ್ ಸೆ ಭೀ ಪುಕಾರ್ತೆ ಹೇ. ಹುದುದ್ ಹಮಾರೆ ದೇಶಕ್ಕೆ ಸಭಿ ಭಾಗೋ ಮೇ ಪಾಯೆ ಜಾತೆ, ನಮ್ಮ ದೇಶದ ಎಲ್ಲ ಕಡೆಗಳಲ್ಲೂ ನಾವು ಈ ಒಂದು ಪಕ್ಷಿನ ನೋಡ್ಬೋದು. ಓಕೆನಾ, ಈ ಒಂದು ಪಕ್ಷಿ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಕಟ್ಪೋಡ ಪಕ್ಷಿ ಅಂತಲೇ ಹೆಸರುವಾಸಿ ಆಗಿದೆ. नहीं, हमारे देश में इसे कटपोड़ा बोलते हैं. भारत देश में इसे कटपोड़ा बोलते हैं. भारत में हुदूद को कटपोड़ा पक्षी बोलते हैं. हुदूद को भारत में कटपोड़ा पक्षी बोलते हैं. कटपोड़ा पक्षी के नाम से यहाँ क्या हुआ है, प्रसिद्ध हुआ है. हमारे भारत देश के सभी भागों में पाए जाते हैं. तुमने इसे अपने घर के आसपास अपनी तीखी चोंच से जमीन खोदते हुए अवश्य देखा होगा. आप भी आपके घर के आसपास में, नीवनु कूड़ा निम्म मने अक्क पक्कदल्ली है ना. हम भी भारत देश में सभी स्थान सभी जगहों पर इस पक्षी को देख सकते हैं. जैसे हमारे घर के आसपास जमीन खोदते हुए ಅವಶ್ಯ ದೇಖಹೋಗ, ಭೂಮಿನ ಎಕ್ಕಿ ಎಕ್ಕಿ ಭೂಮಿನ ಅಗಿತವಾಗ ಇದನ್ನ ನೋಡಿರ್ಬೋದು, ಅವಶ್ಯವಾಗಿ ನೋಡೇ ಇರ್ತೀವಿ. ಬೋಲ್ತಿ ಸಮಯ ಯಾ ತೀನ್ ಬಾರ್ ಹುಪ್ 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 ಸಾ ಕುಚ್ ಕಹತಾ ಹೈ, ಇಸ್ಲಿಯೆ ಇಸೆ ಅಂಗ್ರೇಜಿ ಮೇ ಹೂಪ್ ಹೂ ಕಹಾ ಜಾತಾ ಹೈ. ಅಂಗ್ರೇಜಿ ಮೇ ಇಸೆ ಹೂಪ್ ಹೂ ಕಹಾ ಜಾತಾ ಹೈ. ಕ್ಯಾ ಕಹತೆ ಹೈ ಅಂಗ್ರೇಜಿ ಮೇ ಇಸೆ ಹೂಪ್ ಹೂ. अंग्रेजी में से फूफो कहते हैं. हिंदी में इसे हुदूद कहते हैं. अंग्रेजी में फूफो कहते हैं, हिंदी में हुदूद कहते हैं. जैसे भारत में कटपोड़ा पक्षी के नाम से इसे जानते हैं. दूब में कीड़ा ढूंढने के कारण हमारे देश में कहीं कहीं इसे पदुभया भी कहते हैं, और पदुभया भी कहते हैं. घास में कीड़ा ढूंढ लेता है, इसलिए इसे हम पदुभया कहते हैं. पदुभया यानी पदुभया यानी घास में कीड़ों को ढूंढ लेता है, इसलिए इसे हम क्या कहते हैं, पदुभया कहते हैं. घास में कीड़ा ढूंढता है. घास अंदर हुल्लली ऐन माड़ुत्तप्प इदु अंतंद्रे कीटगळन्नु हुडुकुत्ते. पदुभया यानी घास में कीड़ों को ढूंढता है. घास में से कीड़ा ढूंढ लेता है,
डोंट एनी सर्च में गए निम्हे डोंट लेता है, डोंट लेता है, इसलिए हम पदोभया के नाम से भी पुकारते हैं। छोटे छोटे कीड़े मकड़ों को खाते हैं, यहाँ हुप हुप यानी हुदूद में छोटे छोटे कीड़े मकड़ों को खाता है। सुंदर कलगी की वजह से कुछ देशों में लोग इसे शाह सुलेमान भी कहते हैं, है ना, इसे शाह सुलेमान भी कहते हैं। हुदूद को अनेक देशों में शाह सुलेमान के नाम से भी पुकारते हैं। क्यों, है ना, बादशाह सुलेमान ने इनको सोने के कलगी होने का वरदान दिया था, इसलिए इसे शाह सुलेमान के नाम से भी पुकारते हैं। मादा हुदूद 3 से 10 तक अंडे देते हैं। मादा यानी स्त्री, अरे इदरली स्त्री मत्ते पुरुष जाति ना नोड़बोदल्वा, फीमेल बर्ड ऐन माडुत्तप्प अंतंद्रे 3 से 10 अंडे देती है, 3 to 10 एग् वर्गू ऐन एग्गुगळन्नु कोडुत्ते। ओके, फीमेल बर्ड, फीमेल हूप हू बर्ड ऐन माडुत्तप्प अंतंद्रे 3 to 10 एग्गुगळन्नु कोडुत्ते। जब तक बच्चे अंडे से बाहर नहीं निकल जाते वह अंडों पर बैठी रहती है। जब तक अंडों से बच्चे बाहर नहीं निकलते, आव नोड़ी सामान्य कोड़ी मोटेल आ मोटी मरीनता अब अल कुकल अदे रीतिया अरे आ मोटे मोटे वर्गे एग् शेप इू एरुगते नोड़ इधर ओड़ी अदर वर्गे मरी बर तनकू अब अदन आग्गू जग कदे हती नही अंतर्रे सर्कोदे अलग नर वही भोजन लाकर उसे खिला जाता है। अरे मेल 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 हूको बर्ड ऐनमतप अंतर्रे आदा हूदको क्या करता है, भोजन लाकर उसे खिला देता है। वही भोजन लाकर अब एल्ली कुत्कोंडिरुत्तो अब हेण्णु पक्षि एल्ली कूतिरुत्तो अब अल्लेने आ गंडु पक्षि एनु माडुत्तप्प अंद्रे अदक्के ऊटन तंदुबिट्टु तिन्सुत्ते। पर दोनों में से कोई भी घोंसले का सफाई नहीं करता। घोंसले यानी नेस्ट, घोंसला नेस्ट आ ओंदु गूड कट्टिरुत्तल्वा आ ओंदु गूडन्न एल्लरल्लि यावुदन्नु कूड क्लीन माडल्ल। घोंसला यानी नेस्ट। ओके, आ ओंदु नेस्ट ना आ गंडु पक्षी आगली गंडु उदुक पक्षी आगली अथवा हेण्णु उदुक पक्षी एरडरली यावुदन्नु कूड क्लीन माडल्ल, सफाई नहीं करता, सफाई यानी क्लीन ना माडदे इल्ल। संसार की विख्यात पक्षियों में से एक है यहाँ उदुद। संसार के विख्यात पक्षियों में से संसार यानी दुनिया में सबसे प्रख्यात पक्षी कौन सा है, हुदूद है। ओके, यहाँ अपनी सुंदरता के लिए तो मशहूर है, अपने सुंदरता के लिए मशहूर यानी प्रसिद्ध, अपने सुंदर से ही यहाँ प्रसिद्ध है। मशहूर है नी प्रसिद्ध, अपनी सुंदर जो हुदूद पक्षी ने अपने सुंदर से ही प्रसिद्ध हुआ है सारे संसार में। पर इसे पालतू नहीं बनाया जा सकता है और ना ही इसकी बोली में मिठास है। इसे हम नहीं पाल सकते, इस पक्षी को हम नहीं पाल सकते और इसकी बोली में मिठास है, इसकी बोली में भी तो बहुत ही मिठास है। अच्छा बच्चों, आपने हुदूद के बारे में तो जान लिए है ना, हमें हुदूद पक्षी को भारत में कौन से नाम से पुकारते हैं और हुदूद को अनेक नामों से पुकारते हैं, है ना, नहरानी बोलते हैं, हाजी आजामिन भी बोलते हैं,
फदु भैया भी बोलते हैं, ओके, शाह सुलेमान, इस तरह अनेक नामों से पुकारते हैं उदूद को। मादा उदूद क्या करते हैं, 3 से 10 अंडे देते हैं। उन अंडों से बच्चे बाहर निकलने तक वहाँ नहीं हटता है। के उदूद के बारे में तो आप भी अब तो बहुत तो जान लिए हो, जाने हैं ना उदूद कैसा रहता है, उसका कलगी कैसे रहता है, वहाँ कलगी कैसे बना, यहाँ तो सारे आप जान लिए हो। और जैसे उदूद को हम भारत में कौन से नाम से पुकारते हैं, संसार में बहुत सुंदर पक्षी कौन सा है, यहाँ सारी विषयों को आप जान लिए हो। आपको तो मैंने एक छोटा सा कार्य देती हूँ, क्या यानी आपके घर के आसपास में तुम तो अनेक पक्षियों को देखे रहते हो, है ना, आप तो अपने घर के आसपास अनेक पक्षियों को देखे रहते हो। उन पक्षियों के नामों को क्या करना है, संग्रह करना है। उन पक्षियों के नामों को क्या करना है, लिखना है, लिख कर संग्रह करना है, जैसे ही उनके चित्रों को संग्रह करना है, जिन पक्षियों के नाम और उनके चित्रों को संग्रह करना है। यहाँ मैंने आपको लिए एक छोटा कार्य दी हूँ, अर्थ आयतलवा, ನೀವು ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಮನೆಯ ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ಬರ್ಡ್ಸ್ಗಳನ್ನು ನೋಡಿದ್ದೀರಿ, ನೀವು ಅದನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಆ ಬರ್ಡ್ಸ್ಗಳನ್ನು ನೇಮ್ಗಳನ್ನು ಸಂಗ್ರಹಿಸಿಬಿಟ್ಟು ಅವುಗಳ ಪಿಕ್ಚರ್ಗಳನ್ನು ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಿ ಇಡಬೇಕು, ಓಕೆ. ಇದು ನಾನು ನಿಮಗೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿ, ಓಕೆ. ನಿಮ್ಮ ಮನೆಯ ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿ ನೋಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬರ್ಡ್ಸ್ಗಳ ನೇಮ್ನ ಸಂಗ್ರಹಿಸಬೇಕು, ಜೊತೆಗೆ ಅದರದ್ದು ಪಿಕ್ಚರ್ಗಳನ್ನು ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಬೇಕು. ಇದು ನಿಮಗೆ ಚಿಕ್ಕದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಆಕ್ಟಿವಿಟಿನ ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ, ಓಕೆ. ಸಮಾಜಿ ಮಾಯನ ಯಾ ದೇಖೋ ತರ ತರಕ್ಕೆ ನಮ್ಮ ತುಮಾರೇ ಆಸ್ಪಾಸ್ ದೇಖೋ ಯಾ ಪರ್ ಪೇಜ್ ನಂಬರ್ 111 ತುಮಾರೇ ಆಸ್ಪಾಸ್ ಕೌನ್ ಕೌನ್ ಸೇ ಪಕ್ಷಿ ಪಾಯೆ ಜಾತೆ ಹೇ ಉನ್ಕೆ ನಾಮೋಂಕೆ ಸೂಚಿ ಬನಾವೋ ತುಮಾರೇ ಔರ್ ತುಮಾರೇ ದೋಸ್ತೋಂಕೆ ಘರ್ಕಿ ಭಾಷಾ ಮೇ ಇನ್ಹೇ ಕ್ಯಾ ಕಹತೆ ಹೇ ಜಿನ್ ಪಕ್ಷಿಯೋಂಕೆ ನಾಮ ತುಮ್ಹೇ ಪತಾ ನಹಿ ಹೇ ಉನ್ಕೆ ನಾಮ ತುಮ್ಹೇ ಪತಾ ಕರ್ನೆ ಹೋಗಾ ನಿಮ್ಮ ಮನೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗಳ ಮನೆ ಹತ್ರ ಅಥವಾ ಈ ಊರಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಕರೆದ್ರೆ ಮತ್ತೊಂದು ಊರಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಏನಂತ ಕರೀತಾರೆ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನೀವು ಏನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಆ ಬರ್ಡ್ಸ್ಗಳನ್ನು ನೇಮ್ನ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಅದರ ಪಿಕ್ಚರ್ಗಳನ್ನು ಸಂಗ್ರಹಣೆ ಮಾಡಿ, ಓಕೆ. ಸಮಾಜ ಮೇನ ಉದ್ದಕ್ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ತೋ ಆಪ್ ಜಾನ್ ಲಿಯೇನ ಯಹಾ ಪಾಠ ತೋ ಆಪ್ಕೋ ಬಹುತ್ ಅಚ್ಚಾ ಲಗಾ ಹೈನಾ ಅಚ್ಚಾ ಬಚ್ಚೋ ಉದ್ದಕ್ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ತೋ ಆಪ್ ಬಹುತ್ ಹೀ ಜಾನ್ಕಾರಿ ಲಿಯೇ ಹೋ ಧನ್ಯವಾದ.